करत असल्याच्या रागातून नातवानं आजोबांवर धारदार शस्त्रानं हल्ला केला त्यामध्ये जखमी झालेले शहात्तर वर्षीय आजोबा बाबू उर्फ कासिम चाऊस यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला चोवीस एप्रिल रोजी हा शिरोळ तालुक्यातील घोसरवाड इथं हल्ला झाला होता त्यानंतर कासिम यांच्यावर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते या प्रकरणी सूरज बादशाह बांदार गिरीश राजू परीट या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय घोसरवाड इथले बाबू उर्फ कासिम ममूलाल चाऊस हे आपल्या मुली नातवंडांबरोबर राहत होते कासिम यांचा आपल्या मुलीशी वारंवार वाद व्हायचा आजोबा आईला शिविगाळ करतात हा राग मनात धरून नातू सूरज बांडदार यांनी चोवीस एप्रिलला मित्र गिरीश परीट याच्या मदतीनं आजोबा कासिम चाऊस यांच्यावर हल्ला केला धारदार चाकू आणि दगडानं हल्ला झाल्यानं शहात्तर वर्षीय कासिम चाऊस गंभीर जखमी झाले होते गेल्या पंधरा दिवसापासून जखमी चाऊस यांच्यावर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी संशयित सूरज बादशहा बांडार आणि गिरीश राजू परीट या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे